पाहूयात पुढची बातमी. आज भाजपाची पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर झाली. 42 वर्षांपासून माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करतायत. मात्र पहिल्या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव आलेलं नाहीये. गेल्या 6 वेळापासून भाजपातर्फे मुक्ताई नगरातून निवडून येणारे आमदार खडसे या घटनेनं कमालीचे निराश झालेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना आपले नाव हे पुढल्या यादीत नक्की असेल असा आशावाद व्यक्त केलाय. आणि कालाय तस्मै नमहा असे हताश उद्गार काढलेत. पाहूयात. मी अपक्ष म्हणून तयारी नाही, मी शिवसेनेकडून उमेदवारी मागतोय. गेल्या 30 वर्षापासून या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचा लोकप्रतिनिधी करताय. आणि या टायमाला आम्हाला या मतदारसंघामध्ये रावेर लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास केला तर 5 विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये एकच स्टँडिंग शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत चोपड्याचे. आणि 4 जागा भाजपकडे स्टँडिंग आहे आणि लोकसभेचा खासदारी भाजपचा आहे. म्हणून शिवसेनेची नैसर्गिक वाढ खुंटते. म्हणून आम्ही ही मुक्ताईनगरची जागा शिवसेनेसाठी मागितलेली आहे आणि तो आमचा आग्रह आहे. शिवसेनेने जर उमेदवारी दिली तर आम्ही ह्या जागा लढणार आहे. महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे आज विधानसभेचा मान मानणार आहे. आपल्यासोबत आपल्याच बयाज मतदारसंघाचे कार्यकर्ते बोललेले आहे. त्यांच्याकडून काय काय सांगता मला या आदरणीय दादाभाऊंना आज फॉर्म भरायचा आहे आणि त्यासाठी सर्व विधानसभा क्षेत्रातले सर्व तरुणापासून तर म्हातार म्हणजे उतारवयापर्यंतचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आज संख्या सांगता येणार नाही असा प्रचंड जल्लोष. या निमित्ताने नाथाबुद्ध्यावर जे प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एवढा माहूल मी ज्यावेळेसपासून काम करतो भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेसपासून एवढा माहूल मी अद्यापही पाहिलेला नाही. याचं प्रमुख कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की नाथाबू हा विशाल मनाचा माणूस आहे. सागरासारखं त्यांचं मन आहे आणि खूप मोठं मन असल्यामुळे त्यांची जी शक्ती आहे. आज मुहूर्त असल्यामुळे आज मी माझा अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की नाही मला कल्पना नाही. परंतु अजून यादी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापुढे मी आपला फॉर्म आता भरलेलाच आहे त्यामुळे यादीची वाट पाहतोय. वरिष्ठांशी मी याबाबत बोलेन. पण बहुजन नाही आली तर ही जागा शिवसेनेकडे जाते असं समजायचं का? त्यामुळे आले की जाते आहे नाही जाते आहे मला माहिती नाही. परंतु त्यानंतर मला अपेक्षा आहे की 42 वर्ष झाले या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मी प्रामाणिकपणे करतो आणि मला असं वाटतं की 42 वर्षामध्ये मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मला अनेक प्रलोभनं आले अनेक ठिकाणी. त्या ठिकाणी पक्ष सोडावं वगैरे म्हणून दबाव आला. परंतु मी भारतीय जनता पार्टीपासून दूर गेलो नाही. शेवटी पक्षाशी प्रामाणिक राहणं हा जर गुन्हा असेल तर तुम्ही केला आहे.